सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी संचालक मंडळाच्या 21 जागांच्या निवडणुकीसाठी आज जिल्हा मुख्यालयासह एकूण 15 केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजेपासून नगर शहरातील टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालय येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर तालुका उपनिबंधक के आर रत्नाळे यांनी दिली आहे। या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 180 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थावरील जनसेवा मंडळाची असणारी प्रदीर्घ सत्ता विरोधी सहकार पॅनलने संपुष्टात आणली आहे। या ठिकाणी सहकारचे 15 संचालक निवडून आले आहेत। मनपा कर्मचारी पतसंस्थेवर गेल्या 25 वर्षापासून जनसेवा पॅनलची सत्ता होती। यंदा सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील झाली आहे। यात जाहीर झालेल्या निकालामध्ये सहकार पॅनलच्या 15 उमेदवारांनी जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना पराभूत केलंय आणि विजयाचा शिक्कामोर्तब केलाय। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मात्र यासह अन्य गुन्ह्यांची उकल करण्यात अपयश आल्याने पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी 16 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली डीबी म्हणजेच गुन्हे शोध पथक बरखास्त केलं आहे। लवकरच नव्याने डीबी नियुक्त केली जाणार असून यात गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे असं पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितलंय। जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर अजूनही हा कक्ष दुरुस्त झालेला नाही। याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला असता तांत्रिक मान्यता झाली आहे, प्रशासकीय मान्यता बाकी आहे, शासकीय कामांना वेळ लागतो, मी लक्ष घालेल या आश्वासनाशिवाय त्यांनी ठोस काहीच सांगितलं नाही। त्यामुळे हा कक्ष खरंच कधी दुरुस्त होईल का असा प्रश्न पुढे आला आहे। विशेष म्हणजे याच मुद्द्यावर मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेमध्ये आपल्याच कपाळावर हात ठेवावा लागलाय। बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या महिलेचं एकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपलं चित्रीकरण केलं जात असल्याचं लक्षात येताच संबंधित महिलेने मोबाईल पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तो मोबाईल फोडला आहे। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून मतीन हुसेन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।